मातंग समाजाला स्वतंत्र 8% आरक्षण आणि मातंग नेते क्रांतीसम्राट बाबासाहेब गोपले यांचे स्मारक झालेच पाहिजे असा हुंकार पुन्हा एकदा देण्यात आला आहे. युवा नेते विलास गोपले यांच्या 37व्या जयंती कार्यक्रमानिमित्त ही मागणी करण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब गोपले यांचं स्मारक झालंच पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब गोपले यांचं स्मारक झालंच पाहिजे. 8% आरक्षण मिळालं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब गोपले यांचं स्वप्न डॉक्टर बाबासाहेब यांचं स्वप्न आरक्षण आम्हाला आरक्षण आम्हाला कोण म्हणतंय देणार नाही. हा हुंकार आहे अखिल भारतीय मातंग संघ, भारतीय बहुजन आघाडी, भारतीय टायगर सेना आणि विलास गोपले विद्यार्थी सेनेचा. मानकुवे येथील लोकशाही अण्णाभाऊ साठे नगर येथील बाबासाहेब गोपले भवन येथे युवा नेते विलास बाबासाहेब गोपले यांची 37वी जयंती कार्यक्रम साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी क्रांतिज्योती कुसुमताई गोपले, आघाडीचे मुंबई अध्यक्ष विकास तांबे, भारतीय टायगर सेनेचे अध्यक्ष दिनेश पाजिगे यांच्यासह मोठ्या संख्येने मातंग बांधव उपस्थित होते. अखिल भारतीय मातंग संघ, भारतीय बहुजन आघाडी, भारतीय टायगर सेना, विलास गोपले विद्यार्थी सेना, क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले भवन, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर, मानखुर्द, विरजिजामाता भोसले मार्ग, मुंबई 43. आज विलास गोपले युवा नेते यांची 37वी जयंती आज दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही साजरी करीत आहोत. तर विलास गोपले यांनी देखील ह्या क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले यांनी अखिल भारतीय मातंग संघ हा 17 जानेवारी 1982 साली स्थापन केला. मोहना गाव, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे येथे जगेंतर मातंग समाजासाठी आणि मरेंतर मातंग समाजासाठी ही घोर प्रतिज्ञा गोपले साहेबांनी केली आणि मातंग समाजाच्या विविध विकासासाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, मुक्ता साळवे मागासवर्गीय मुलीचे वसतिगृह, अण्णाभाऊ साठेच्या नावाने पुरस्कार, अण्णाभाऊ साठेच्या नावाने अण्णाभाऊ साठे नगर पूर्ण राज्यामध्ये, पूर्ण देशामध्ये मातंग समाजाला 8% आरक्षण मिळावे म्हणून हे युवा नेते विलास गोपले यांनी देखील मागणी प्रथम कुणी केला असेल तर युवा नेते विलास गोपले यांनी 1995 साली राज्याचे मुख्यमंत्री त्यावेळेसचे मनोहर जोशी साहेब आणि सामाजिक न्यायमंत्री बबनराव घोलप साहेब आणि सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे साहेब यांना विलास गोपले यांनी मातंग समाजाच्या मुलामुलीला मातंग समाजासाठी आरक्षण मिळावे यासाठी विलास गोपले यांनी देखील प्रथम मागणी विलास गोपले यांनी देखील पाठपुरावा केलेला आहे. त्याचाच धागा पकडून पूर्ण राज्यभर क्रांती सम्राट गोपले साहेबांनी देखील हा एल्गार शेवटच्या क्षणापर्यंत गोपले साहेबांना देखील ही 8% आरक्षणची क्रांती शेवटपर्यंत लढाई केली साहेबांनी आणि साहेबाचे स्वप्न क्रांती सम्राट गोपले साहेबाचे स्वप्न साकार करण्यासाठी पूर्ण आमचे राज्यामधले अखिल भारतीय मातंग संघ, भारतीय बहुजन आघाडी, भारतीय टायगर सेना, विलास गोपले विद्यार्थी सेना, सर्व पदाधिकारी, तरुण, युवती, 6 वर्षाच्या मुलापासून ते 100 वर्षाच्या वयवर्धापर्यंत ह्या क्रांतीमध्ये उतरलेल्या आहेत. एकमेव क्रांती सम्राट गोपले साहेबाचे स्मारक ह्याच 25 सप्टेंबर 2016 दरवर्षाला गोपले साहेब मोठा महामोर्चा घेत होते आणि साहेबाचा मोर्चाचं हाच पाठपुरावा म्हणून आम्ही 25 सप्टेंबरला आज देखील गोपले भवन येते विलास गोपले यांची 37वी जयंती संपन्न होत आहे. 8% आरक्षण मिळण्यासाठी आमचे युवा नेते पूर्ण राज्यभर गल्लीपासून दिल्लीपर्यंत 8% आरक्षणचा पाठपुरावा करणारे आमचे तांबे साहेब, इतर सर्व पदाधिकारी, तरुण वर्ग, आम्ही 8% आरक्षण घेतल्याशिवाय राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडून घेणारच आहोत. आमचे नेते बाबासाहेब गोपले यांनी मातंग समाजाला कसं जगायचं आणि मातंग समाजाला कसं राहायचं हे शिकवण्याचं काम माननीय बाबासाहेब गोपले यांनी आम्हाला दाखवलं आणि त्या मार्गावरती आम्ही चालत आहोत. आज महाराष्ट्रभर बाबासाहेब गोपले यांच्या मार्गावरती चालणारा हा मातंग समाज, आज त्यांचे चिरंजीव आमचे लहान बंधू विलास गोपलेजी त्यांची जयंती आहे. आज त्यांच्या 37व्या जयंतीनिमित्त मी भारतीय बहुजन आघाडी मुंबई अध्यक्ष बाबासाहेब गोपले यांची संघटना आहे, त्या संघटनेचा मी साहेबांनी मला अध्यक्ष या नात्याने मी त्यांना आज शुभेच्छा देतो आणि कुसुमताई ज्या आम्हाला मार्गदर्शन करतील, ज्या आदेश देतील त्या आदेशाप्रमाणे आम्ही आजपासून ते आम्ही वाट धरू. साहेबांचं जे स्वप्न आहे 8% आरक्षण ते आम्ही तर पूर्ण केल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि साहेबाचं भवन ह्या मुंबईमध्ये
झालंच पाहिजे अशी आमची प्रक्रिया घेऊन आज आम्ही शपथ घेतो. सगळ्यांनी एक शपथ घेतली पाहिजे की बाबासाहेब गोपले यांचं स्मारक मुंबईत झालंच पाहिजे. बाबासाहेब गोपले यांचं स्मारक मुंबईत. मी अखिल भारतीय मातंग संघाचा जिल्हाध्यक्ष हिंगोली या नात्याने गोपले आज विलास गोपले यांची जयंती मुंबई मानकुंड इथे साजरी होत आहे. त्या कार्यक्रमानिमित्त मी इथं मानकुंड इथे उपस्थित आहे. तर आदरणीय क्रांतीसम्राट डॉक्टर बाबासाहेब गोपले यांनी जे समाजासाठी शपथ घेतली, जगेल तर समाजासाठी आणि मरेल तर समाजासाठी, आणि शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी हा फक्त समाजासाठी झुंज दिलेली आहे. आणि या सामाजिक लढा चालवित असताना त्यांनी अनेक विकास कामे, जसं की अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मुंबई येथे बरेचसे विकास कामे, बऱ्याचशा वस्त्यांना नावे, अशा बऱ्याचशा प्रमाणात समाजाचा विकास केलेला आहे. आणि आदरणीय ह्या 8% आरक्षणाची जी सुरुवातीला मागणी केलेली आहे ती आदरणीय युवा नेते विलासजी गोपले त्यांची आपण इथे मानकुंड येथे भव्य दिव्य अशी जयंती साजरी करत आहोत. या जयंतीनिमित्त आम्ही सर्वजणांनी शपथ घेतलेली आहे की माननीय डॉक्टर बाबासाहेब गोपले यांचं स्मारक मुंबई येथे झालंच पाहिजे. आणि आदरणीय क्रांतीज्योती कुसुमताई गोपले यांच्या मार्गदर्शनाखाली समंत महाराष्ट्रामध्ये सर्व मातंग समाज हा त्यांच्या पाठीशी उभा आहे आणि त्यांच्या आदेशानुसार सर्व महाराष्ट्रामध्ये काम करत आहे. जे ताई आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही करू, जीवाचं रान करू. जसं समाजासाठी डॉक्टर बाबासाहेब गोपले साहेबांनी समाजासाठी अख्खं आयुष्य झिजवलं, तसं आम्ही विताईच्या आदेशप्रमाणे जे आदेश देशील आम्ही मानू. जयलवजी 8% आरक्षण. कॅमेरामॅन शैलेश करंदेसह मोनिका तांबे, जनादेश वृत्तवाहिनी करता.